याच्यामुळे सगळे इतिहासामध्ये फसले होते. शाहिस्ते खान त्याने विचारलं औरंगजेबाला की दहापना हो शिवाजी कैसा है, पतला बिल्कुल बाल ठाकरे जैसा है, सब बरगडे दिखता है उसका. इकडे आला पुणे शनिवारवाड्यात राहिला आणि चार महिन्यात परत गेला. औरंगजेबाने विचारलं क्यू शाहिस्ते खान क्या लाया, बोला एक हात मुश्किल से लाया हूं एक गया. त्यानंतर अब्दुल खान उठला, खाविंद मुझे हुकुम करो सिर्फ इतना बताना शिवाजी कैसा है, बाल ठाकरे को देखा है, बोला हां देखा है, वैसा ही है समझो. अरे तेरी बरगड़े फसला दिखते क्या तो दबा के मार दूंगा. प्रतापगडावर गेला पकडायला, समोर शिवाजीला पाहिलं होतं खुश, अरे एवढासा माणूस ह्याला कसा मारू सारखा विचार चालू. अगदी जवळ येईपर्यंत शिवाजी महाराजांनी असे हात केले तरी हा विचार करतोय की ह्याला असा मारू का असा मारू, असा मारू का असा मारू. शेवटी शिवाजी महाराजांनीच मिठी मारली, मिठी मारल्यामुळे लक्षात आलं की ह्याला मारायचंय, लगेच त्यांनी बगल दाबली आपली बरगड्या मोडायला. महाराजांनी वाहनक घातली आणि त्या अब्दुल खानच्या पोटातून आचडी बाहेर काढली. तेव्हा पवार साहेब तुम्ही बाळासाहेबांना कधी मिठी मारू नका. शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाची आचडी पोटातून काढली पण बाळासाहेब ठाकरे तुमची आचडी कशातून काढतील माहिती आहे का? हे असले मुख्यमंत्री हे ना आले रथावरतात म्हणे. हा म्हणजे शिवसेना आता शेतकऱ्याची संघटना बांधणार. अरे शिवसेनेला विचारा की रताळ वरती उगवतं का खाली उगवतं, असली भाषा मंत्र्याच्या तोंडामध्ये शोभते काय? पण बरोबर आहे, सगळं जाऊन रताळ दिसणार तर राजीव गांधीचे बूट परिश करताना वर पाहिल्यावर दुसरं काय दिसणार? असली ही नालायक माणसं शिवसेनेला धमक्या देतात हे ध्यानात घेत नाही की आज काँग्रेसला 40 वर्ष झाली. काँग्रेसला 40 वर्ष झाली म्हणजे ह्या कार्यकर्त्यांच्या वयाला 65 झाली आणि हे आता दादागिरी करायला लागले. दादागिरी शिवसेनेबरोबर करायची नाही, तो आमचा धंदा आहे. त्याला तुम्ही हात घालू नका, आणि जर तुम्ही हात घातला तर आम्ही तुमच्या कुठे पण हात घालू, मग बोंबलू नका. तुम्ही सगळं वागायचं आम्ही सगळं वागू, तुम्ही आम्हाला नमस्कार करा आम्ही तुम्हाला साष्टांग नमस्कार घालू, पण तुम्ही आम्हाला आले म्हटलं तर आम्ही कार्य म्हणणारे आमच्या आवाज नाही कानाखाली आवाज काढू धरून. जर कुठला काँग्रेसचा कार्यकर्ता माझ्या कार्यकर्त्यांचा त्रास देईल त्यांनी ध्यानात ठेवायचं की असेंब्ली हॉल म्हणजे विधानसभा मुंबईला आहे आणि मुंबईला शिवसेना आहे, समजलं काय साहेब? जर कधी मुंबईला भेटलात ना तर तुमच्या नावाचं फक्त पत्र जाईल, बॉडी तिकडेच राहील. तेव्हा याचा विचार करा आणि माणसातून उठू नका.